ही शिवसेनेच्या संदर्भातील आहे. बेईमानांना छातीवर घेण्यासाठी शिवसेनेची स्थापना झालेली नाही असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय. निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीनं उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पुढे नेली असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. संजय राऊतांच्या टीकेला आमदार संजय शिरसाट यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं. इमानदाराची व्याख्या शिखा, दलाली करणारी लोक स्वतःला इमानदार म्हणायला लागली असा टोला शिरसाट यांनी लगावलाय. आणि त्यामुळे पक्षफुटीच्या 2 वर्षांनंतरही शिवसेना कुणाची हा वाद संपलेला नाही हेच आता उघड झालंय. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जी स्थापना केली ती अशा बेमान लोकांना छातीवर घेण्यासाठी नाही. ज्यांनी मराठी राज्याशी मराठी माणसाशी बेमानी केली त्यांच्याशी संबंध ठेवून बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष कधी पुढे नेला नाही. जे सोडून गेले त्यांच्याशिवाय बाळासाहेबांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीनं ही शिवसेना इथपर्यंत आणली आणि ती उद्धव ठाकरे साहेबांनी त्याही पुढे घेऊन गेले. अरे इमानदाराची व्याख्या पहिले शिका. इमानदार कशाला म्हणतात? जर दलाली करणारे लोक जर आजकाल इमानदार म्हणायला लागले तर मग जग कुठं चाललंय याचं काही कल्पनाच केलेली बरी. म्हणून या दलाली करणाऱ्याने इमानदार आणि बेईमानाची व्याख्या करू नये. ती आम्हाला शिवसेना प्रमुखांनी चांगल्या प्रकारे शिकवलेली आहे आणि त्या वागणुकीच्या नुसारच आमचं पावलं आम्ही टाकतोय. शिवसेना खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांची ही आता पुढे चाललेली आहे.